फ्रेंड्स, रश्मी सटल्स रेसिपीज मध्ये मी रश्मी आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, नवरात्रीचे दिवस सुरू आहेत आणि आता घराघरामध्ये उपवासाचेच पदार्थ जास्त प्रमाणात तयार केले जातात. तर आजची माझी रेसिपी सुद्धा उपवासाचाच एक पदार्थ आहे आणि त्याचं नाव आहे राजगिरा आणि बटाटा याची तिखट पुरी. चला तर मग आपल्या रेसिपीकडे वळूया. उपवासाची राजगिरा बटाटा पुरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहून घेऊ. मोठी वाटी भरून राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. एक मोठा बटाटा उकडून घेतलाय. इथे दोन हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि अर्धा टीस्पून जिरं मी दरदरीत वाटून घेतलंय. तुम्हाला जर चांगलं झणझणीत तिखट आवडत असेल तर एक मिरची वाढवू शकता, आल्याचं प्रमाण सुद्धा थोडस वाढवू शकता. चवीसाठी मीठ आणि थोडासा पाण्याचा वापर करायचा आपल्याला पीठ मळताना. तेल घेऊन ठेवलंय कढईमध्ये, तर आपण ते तापायला ठेवायचं आहे थोड्या वेळाने. त्याच्या आधी आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय. पीठ मळताना सगळ्यात आधी आपल्याला हे जे बटाटे आहेत ते किसून घ्यायचे आहेत. बटाटे किसून घेऊया आधी. बटाटा छान किसून झालेला आहे, मस्त मऊ किसून घेतलाय मी. आणि त्यामध्ये आता आपण हे दरदरीत वाटून घेतलेलं वाटण घातलेलं आहे. चवीसाठी मीठ घेतलेलं आहे. अर्धा टीस्पून पेक्षा आपण केलं आहे मी. आणि याच्यामध्ये आता हे पीठ घातलंय. व्यवस्थित मिळवून घेऊया. आधीच याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आपल्याला. जितकं बटाट्यामध्ये ह्याला मळून घेता येईल तेवढं मळून घ्यायचं. आणि मग लागेल तसं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं. बरं, पाणी अगदी पटकन जास्त पाणी घालायचं नाहीये, कारण आपल्याला या पिठाच्या पुऱ्या नीट लाटता आल्या पाहिजे. पीठ जर खूप सैलसर झालं तर मग पुऱ्या आपल्याला नीट लाटता येणार नाहीत. जसं पुऱ्यांना आपण पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे. मी अगदी म्हणजे पाववाटी पाणी सुद्धा घातलेलं नाही याच्यामध्ये. छान एकत्र करून व्यवस्थित याचा गोळा करून घेऊया. आपलं पीठ छान मळून तयार झालेलं आहे आणि याचे आपण आता छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया, ज्याच्यापासून आपण पुऱ्या लाटून घेणार आहोत. मला आवडतील असे लहान मोठ्या आकाराचे गोळे तुम्ही तयार करू शकता, किंवा ह्याला सावकाश असं मोठी मोठा गोळा घेऊन लाटून छोट्या वाटीने म्हणा, ग्लासने म्हणा, असा गोलाकार पण तुम्ही देऊ शकता. पण मी असे गोळे करून घेते आणि त्याच्या पुऱ्या लाटून घेणार आहे. आपले गोळे तयार आहेत आणि इथे थोडंसं राजगिऱ्याचं पीठ घेतलंय मी. आणि ही पुरी लाटायच्या आधी आपण कढईतलं जे तेल आहे ते गरम करायला ठेवूया. तेल तापत ठेवलेलं आहे आणि आता छान पुऱ्या लाटून घेऊया. राजगिऱ्याचं पीठ जे असतं थोडस असं खुसखुशीतच असत, तर अलगद पुऱ्या लाटून घ्यायच्यात आपल्याला.
जाड्या नाही आणि खूप पातळही नाही अशा प्रकारे आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायचे आहेत. नाजूक हाताने लाटायचे आहेत. तर मी तीन पुऱ्या लाटून दाखवलेल्या आहेत. उरलेल्या पिठाच्या आपण अशाच पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहे. आपण पाहूया तेल गरम झालंय का. आपल्या सर्व पुऱ्या लाटून तयार झालेल्या आहेत. तेल पण गरम झालंय तर आपण आता ह्या तळून घेऊया. तेल तापलेलं आहे. एक एक पुरी अलगद अशी तळून घ्यायची आहे. आता फ्लेम जी आहे हे मी मध्यम आचेवर ठेवलेली आहे. मस्त पुरी फुगली आहे. ह्याच्यामध्ये बटाटा असल्यामुळे ह्या पुऱ्या ज्या आहेत छान सॉफ्ट होतात. मधून फुटली आहे पुरी. तेल नीट काढून घ्यायचं आहे ह्याच्यातलं. तुम्ही साध्या पुऱ्याही करू शकता. जसं मी याच्यामध्ये बटाटा घातलेला आहे तर बटाटा न घालता फक्त राजगिऱ्याचं पीठ मीठ आणि पाणी मिक्स करून तुम्ही पीठ मळू शकता आणि त्याच्या साध्या पुऱ्या करू शकता. आणि उपवासाची बटाटा भाजी तयार करून त्याच्याबरोबर पण ह्या पुऱ्या मग साध्या पुऱ्या छान लागतात. जी उपवासाची बटाटा भाजी मी आधीच तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर साध्या पुऱ्या तयार करून तुम्ही ती भाजी बनवून ते पण उपवासाला खाऊ शकता. अशा प्रकारे साऱ्या पुऱ्या आपण तळून घेऊया. फ्रेंड्स, उपवासाची राजगिरा बटाट्याची तिखट पुरी तयार आहे. माझी ही रेसिपी आपल्याला आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या माझ्या रेसिपीज तुम्ही सहजतेने पाहू शकाल. धन्यवाद.